तब्बल 10 दिवसांच्या महापुराच्या विळख्यातून कोल्हापूर जिल्ह्याची सुटका झाली आहे. महापुरानं झालेल्या नुकसानीचे आता पंचनामे सुरू झालेत. आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आमदार अरविंद सावंत यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा दिला. पुरामुळे नुकसान झालेल्या लहान मोठ्या उद्योगधंद्यांना केंद्र सरकारच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी बी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा विळखा आता सैल झालाय. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी करवीर तालुक्यातील शिये, केरली यांसह विविध गावांची पाहणी केली. पूर परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीचा त्यांनी ग्रामस्थांकडून आढावा घेतला, तसंच पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. यानंतर बी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना आणि केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली. पहिलं प्राधान्य होतं जीवित हानी होऊ न देणे आणि म्हणून लोकांचे जीव वाचवणे हा पहिलं प्राधान्य होतं. आता लोकांच्या गरजा भागवणे हा विषय. त्या गरजांमध्ये दोन गोष्टी फार प्राथम्यानं दिसायला आलेत. त्यात की घरांची पडझड, पूर्णपणे घरं उद्ध्वस्त झालीत, त्यांचं घर नवीन बांधून देणं हा पहिला प्रकार. आणि दुसरा आता की पाणी जसं ओसरेल तसं रोगराई होऊ नये. आज घरामध्ये काहीच नाही आहे, अन्नधान्य नाही आहे, कपडा लत्ता नाही आहे. आम्ही सगळेजण खाली आहेत, कधी जात नाही. आज आता मी इथं साडे घेऊन आलोय, काही चादरी घेऊन आलोय, ज्या ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप आम्ही करतोय. अभूतपूर्व अशा महापुरामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या उद्योगधंद्यांचं प्रचंड नुकसान झालंय. याचबरोबर शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योगधंदे अक्षरशः पाण्यात बुडालेत. याकडं आमदार सावंत यांचं लक्ष वेधलं. महापुरामुळे नुकसान झालेल्या उद्योगधंद्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त उद्योजकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलं जाईल असं आमदार सावंत यांनी सांगितलं. त्याच्या संदर्भात सुद्धा राज्याच्या उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांनी, आत्ता मी उद्योग खात्याच्या लोकांनाही बोलून घेतलं होतं का कोल्हापूरमध्ये, त्यांनी अगदी छोटे छोटे लघु उद्योगांची माहिती घ्यायला सुरुवात केली. एक फॉर्मॅट तयार केलाय, बाबा तू काय करत होतो असतो, मी धोती बनतो, माझ्या कारखान्यात माझ्या मशीनची किंमत 1.5 लाख होती, वाट लागलेली आहे, तेही किती नुकसान झालंय त्याचा डाटा आता पहिला आला पाहिजे. तिन्ही जिल्ह्यातली ती गोळा करून संकलन करून त्यांनाही सरकारकडनं मदत मिळेल असा मी शब्द तुम्हाला देतो. केंद्र आणि राज्य शासन पूरग्रस्तांना मदत करतंय, आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही आमदार सावंत यांनी नमूद केलं. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, प्रवीण पालव, अवधूत साळोखे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच शिये, केरलीचे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान केरली गावात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांच्या वतीनं आरोग्य सुविधा द्यायला प्रारंभ झालाय. कल्पना भाकरे, राणी हसूरकर, सुरेखा कांबळे, राजश्री राजोपाध्ये या पूरबाधित नागरिकांना अत्यावश्यक औषधांचं वाटप करतायत.